कसे आहात सगळे? सगळे मजेत असाल, खुश असाल. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप लोकांचा एक प्रश्न असतो, जो की हेअर कलर केल्यावरती हेअर्स डॅमेज होतात का. म्हणजे हे जे परमनंट हेअर कलर आपण करतो त्याने हेअर्स डॅमेज होतात का. मी पटकन डायरेक्ट विषयाला का येते कारण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत कशी कशी केअर करण्याचे, आणि मी माझी केअर कशी करते केसांची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मी डायरेक्ट विषयावरती येते की खूप जणांचे असे प्रश्न असतात की डॅमेज होतात का हेअर्स, मग त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते, आणि मग ही सगळं अप्लाय करणं गरजेचं असतं का, किंवा खूप सारे प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांचे आन्सर्स आज मी तुम्हाला देणार आहे. हे बघा, जे आपले नॉर्मल हेअर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कुठलेही केमिकल्स यूज नसतील केले तर त्या हेअर्सला व्हर्जिन हेअर्स म्हणतात. जे की त्याच्यावरती काहीही तुम्ही केमिकल प्रोसेस तुमचे हेअर्स नाही आहेत, नॉर्मल हेअर्स आहेत. आणि ज्या वेळेस आपण केसांवरती स्मूदनिंग करतो, स्ट्रेटनिंग करतो, तेव्हा ते हेअर आहेत ते व्हर्जिन हेअर राहत नाहीत. ओके, ही झाली बेसिक गोष्ट. आणि सगळ्यात पहिला जो प्रश्न येतो तो की हेअर कलर केल्यानंतर हेअर डॅमेज होतात का. तर तुमचे हेअर 100% डॅमेज होतात. तर हो, तुमचे हेअर्स केमिकली ट्रीट केले जातात, त्यामुळे खूप सारे केमिकल्स आपल्या हेअर्सने शोषले जातात, ॲब्सॉर्ब होतात, त्यामुळे तुमचे हेअर्स 100% डॅमेज होणार. फक्त त्यासाठी आपल्याला खूप सारी काळजी घ्यावी लागते. म्हणजे मी तर म्हणेन मेंटेन ठेवावे लागतात हेअर्स की काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. आता माझे जे हेअर्स आहेत ते मला वाटते हा लागोपाठ मी 4 वर्ष कंटिन्यू हेअर कलर करते. माझं म्हणणं बेसिक आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना पटेल न पटेल, पण मला असं वाटतं की ठीक आहे, एक लाईफ आहे, एका लाईफमध्ये आपली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करून घ्यावी. आणि मला हेअर कलर करण्याचं खूप ऑब्सेशन आहे, म्हणजे मला हेअर कलर खूप आवडतात. तर बेसिकली मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हेअर कलर केल्यामुळे हेअर्स खूप 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 बेकार खराब होतात. तर त्यामुळे आपल्याला काळजीही तितकीच घ्यावी लागते. म्हणजे थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी केसांची पूर्णपणे वाट लागते. केस काय काय त्रास होतात हे मी तुम्हाला सांगते. केस खूप फ्रिझी होतात, खूप गुंता केसांमध्ये होतो. केसात गुंता झाला तर शक्यतो जो खालचा भाग आहे त्या भागात गुंता होतो, तर त्यासाठी एक ट्रिमिंग गरजेचं आहे. केसांमध्ये वेगवेगळे जे आपण शॅम्पू वगैरे ते योग्य शॅम्पू, कंडिशनर, मास्क हे सगळं वेळेत झालं पाहिजे. जर समजा तुम्हाला या गोष्टी करायच्या नाही आहेत, त्याला केसांना मेंटेन करायला बऱ्याच गोष्टी वापराव्या लागतात, तर तुम्ही केसांना कलर करू नका. जर तुम्हाला केसांना कलर करायचा आहे तर त्याला तेवढाच मेंटेनन्ससुद्धा लागणार आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर खराब होतात केस, खालून खराब होतात, खाली त्याला ट्रिमिंग करावं लागतं. महिन्याच्या महिन्याला केस ट्रिम करावी लागतात, आणि वेगवेगळे कंडिशनर जे प्रॉपर तुमच्या केसांना सूट होईल ते कंडिशनर यूज करावं लागतं. शक्यतो 3-3 महिन्यानंतर शॅम्पू कंडिशनर चेंज करायचं, म्हणजे केसांना आपल्या एका शॅम्पूची एका कंडिशनरची सवय लागत नाही आणि वेगवेगळे त्याला जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिळत राहतात. बरं, हेअर कलर केल्यानंतर एकदा तरी केराटिन ट्रीटमेंट करावी. म्हणजे केमिकली ट्रीटेड हेअर्स असतील तर ते नॉर्मलला येण्यासाठी केराटिन ट्रीटमेंट करायची, जेणेकरून आपल्या केसांना प्रोटीन मिळेल. कारण केमिकली केराटिन ट्रीटमेंट म्हणजे काय, तर फक्त आपण जे प्रोटीन खातो तसंही आपल्या केसांना प्रोटीनची गरज असते. ते प्रोटीन आपल्याला देण्यासाठी केराटिन ट्रीटमेंट करावी लागते, कारण खूप केमिकल्स आपल्या केसांमध्ये कलरिंगच्या वेळेला, स्मूथनिंगच्या वेळेला, स्ट्रेटनिंगच्या वेळेला लावलेलं असतात, त्यामुळे केराटिन ट्रीटमेंट करावी लागते. हे होते बेसिक रूल. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी होतात. केस जर समजा तुम्ही कलर केले तर फार ड्राय होतात. माझा जो केसांचा टाईप आहे तो ऑइली आहे, म्हणजे माझं स्काल्प नॅचरल ऑइल प्रोड्यूस करतं साधारण 1-2 दिवसानंतर. काय काहींचं केसांचा टाईप असतो तो ड्राय असतो, जेणेकरून नॉर्मल डँड्रफ जास्त असतो, डेड स्किन जास्त निघते. तर मला जरी डँड्रफ झाला तरी तो असा एकदम ऑइली असतो, त्याचे असे गठ्ठे गठ्ठे बनतात, असा पडणारा डँड्रफ नाही आहे. तर ज्यांचे ड्राय हेअर्स आहेत त्यांचा खूप प्रमाणात त्यांना तेल जरी लावलं तरी केस ती तेल शोषून घेतात. तर आपल्या हेअर टाईपप्रमाणे शॅम्पू, कंडिशनर, तेल जे काही आहे ते आपापल्या टाईपप्रमाणे, केसांच्या टाईपप्रमाणे ते चॉईस करायचं असतं. आता मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, तर तेल, शॅम्पू, कंडिशनर, मास्क आणि सिरम या गोष्टी मी यूज करते. तर आता मी स्टार्ट करते की अगदी एंड सुरुवातीपासून की कशी कशी काळजी घेते. तर मी ऑइलिंग करते 8 वेळातून 2 वेळा, कारण मी तुम्हाला सांगितलं की माझी केसं
ऑइली आहेत, त्यामुळे मला आठवड्यातून 2 वेळा ऑइलिंग सफिशियंट आहे. मी नॉर्मल पॅराशूट ऑइल आणि कॅस्टर ऑइल हे यूज करते. मी लहानपणापासून कॅस्टर ऑइल यूज करते, त्यामुळे माझ्या केसांसाठी कॅस्टर ऑइल खूप बेनिफिशियल आहे. माझी मम्मी मला लहानपणापासून कॅस्टर ऑइल लावूनच मसाज करायची आणि चंपी करायची. तर कुठलंही तुम्ही घेऊ शकता, कॅस्टर ऑइल घेऊ शकता किंवा बदाम तेल घेऊ शकता. तुमच्या केसांना जे तेल यूजफुल आहे ते घ्या. तुम्ही जरी हेअर कलर नसेल तरीसुद्धा ऑइलिंग केसांसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कारण जेव्हा तुम्ही ऑइल करता ना केसांना, तेव्हा तुमच्या केसांना जे पोषण तत्व आहेत ते ऑइलमधून मिळतात. जे रूट्स आहेत ते स्ट्रॉंग होतात, केस शाईन होतात आणि एकदम स्ट्रॉंग व्हायला मदत होते ऑइलिंगमुळे. तर तुमचं जर समजा एकदमच फार जास्त प्रकारामध्ये तुमचा केस तुमची फार ऑइली आहेत, तर तुम्ही एक धुणं वॉश करण्याच्या आधी 20 मिनटं जरी तुम्ही केसांना हे लावून ठेवलं, ऑइल लावून ठेवलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट गोष्ट येते ऑइलिंगच्या नंतर शॅम्पूची. तर गाईज, माझ्याकडे शॅम्पू, मी तुम्हाला सांगितलं की मी 4 इयर्स झाले केसांना मी कलर करते, तर माझ्याकडे बरेच सारे शॅम्पूच्या रिकाम्या बाटल्या आहेत, फक्त कंडिशनर भरलेल्या आहेत. शॅम्पू निवडताना तुम्ही तुमच्या हेअर टाईपनुसार निवडायचं आहे. तुमचा हेअर केसांची पोत जशी आहे तसा शॅम्पू निवडा. मी बेसिकली सारखीच शिफ्ट होते एका शॅम्पूवरून दुसऱ्या शॅम्पूवरती. 2 ते 3 महिने मी एक शॅम्पू यूज करते आणि त्यानंतर कंटिन्यू मी शिफ्ट होत राहते. तर आता मी शॅम्पूवर येते. तर हेअर कलर असतील तर त्यासाठी प्रोफेशनल शॅम्पू लागतात. तर पहिला जो शॅम्पू आहे तर तो आहे माझा सगळ्यात फेवरेट हवेलाचा शॅम्पू, कलर ब्रिलियंटचा, जो की फक्त कलर हेअरसाठी प्रॉपर दिलेला आहे. तर हा प्रोफेशनल रेंजमधला आहे हा. आणि याचा एक मास्क येतं, ते पण कलर ब्रिलियन्सचं मास्क आहे. मास्क एक्स्ट्रा कंडिशनर करतं केसांना. तर हा एक शॅम्पू आणि याचं मास्क. जास्त प्रेफर करा की जो शॅम्पू तुम्ही यूज करता त्याच ब्रँडचा मास्क घेण्यासाठी, म्हणजे तुमच्या केसांना एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागत नाही. ते बरोबर कॉम्बिनेशन वापरलं की बरं पडतं. मी तर मोस्टली तसंच करते. तर हा एक प्रोफेशनल सिरीजमधला वेलाचा शॅम्पू. हा शॅम्पू आहे, याची हा 250 ml शॅम्पू आहे आणि याची प्राईज आहे 620 रुपये. आणि त्याच्याबरोबरचा मास्कची किंमत पण मला वाटते 620 आहे. आणि हे 150 ml मास्क आहे आणि मास्क मी यूज करते. सेकंड, माझ्याकडे या सिरीजमधला याचा डब्बा नाही आहे. मास्क पण रिकामं झालेला आहे आणि शॅम्पूचा तर डब्बा नाहीच आहे. तर हा मास्कचा डब्बा होता. हा आहे लॉरियल विटॅमिनोचा, लॉरियल प्रोफेशनलचा विटॅमिनो सिरीजचा. 780 रुपयाचं याचं मास्क येतं आणि हा आहे 250 ml. त्याचा शॅम्पू पण खूप छान येतो आणि याचा स्मेल पण खूप छान आहे. ॲक्च्युली याच्या मास्कची मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवायला विसरले, तरी अशी कन्सिस्टन्सी येते मास्कची, एकदम थिक कन्सिस्टन्सी येते. आणि हा कसा लावायचा, तर तुम्ही जेव्हा हेअर शॅम्पू करता केसं, त्यावेळेस शॅम्पू केल्यानंतर प्रॉपर त्याला कॉटनचा जो तुमचा कपडा आहे किंवा टॉवेल आहे त्याने प्रॉपर ड्राय करायचे. आणि ड्राय केल्यानंतर मग यातलं मास्क थोडंसं घ्यायचं. मी एवढं मास्क घेते आणि ते मिड लेंथपासून इथून खाली थोडं करत लावते आणि ते साधारण 10 ते 15 मिनिट ठेवते आणि मग हेअर वॉश करते. आपल्याला याची काळजी एवढीच घ्यायची आहे की या मास्कमध्ये पाणी जाता कामा नये. तुमचे हात आहेत ते ड्राय पाहिजेत, म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर यातलं प्रोडक्ट बाहेर काढता येईल. जर समजा याच्यामध्ये पाणी केलं थोडंसं जरी, तरी हा प्रोडक्ट डायल्यूट होतो आणि तेवढा इफेक्ट करत नाही. त्यामुळे फक्त हे प्रोडक्ट डब्यामधले प्रोडक्ट यूज करताना तुमचे हात ड्राय हवेत. नेक्स्ट आहे बायोलेजचा मॅट्रिक्स बायोलेज. हा आहे कलर लास्ट ऑर्चिड कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू फॉर कलर ट्रीटेड हेअर. इथे लिहिलेलं असतं, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं असतं की कलर ट्रीटेड हेअर म्हणून. इथे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे कलर ट्रीटेड हेअर. इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे फॉर कलर ट्रीटेड हेअर. त्यामुळे जे जिथे मेन्शन केलेलं आहे कलर ट्रीटेड हेअर, ते शॅम्पू तुमच्या हेअर्सला चालू शकतात, कारण त्यामध्ये केमिकल्स कमी असतात. आणि हे शॅम्पू तुमचं कलर जो आहे तो जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्यावेळेस तो कलर प्रोटेक्ट टंट म्हणून काम करतो. नाहीतर मोस्ट ऑफ काय होतं, जास्त करून जास्त हार्श असलेले शॅम्पू, केमिकल्स जास्त असलेले शॅम्पू, आपला कलर आहे तो लवकर फेडअप होतो आणि तो एकदम ड्राय होतो आणि जाताना कलर पण छान दिसत नाही. त्यामुळे हे जे शॅम्पू आहेत ते कलर प्रोटेक्टंटचा
काम करतात, त्यामुळे नेहमी फॉर कलर ट्रीटेड हेअर जो शॅम्पू लिहिलेला आहे तेच शॅम्पू घ्यायचे. हा आहे बायोलेटचा, मॅट्रिक्स बायोलेटचा कलर लास्ट ऑर्चिड कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू. हे नो पॅराबिन्स, पॅराबिन्स नाही आहेत याच्यामध्ये. 200 ml शॅम्पू आहे हा आणि याची प्राईस आहे 205 रुपये. मला वाटते हा एक बेस्ट शॅम्पू आहे, अगदी कमी रेंजचा आहे, कमी प्राइसिंग आहे आणि त्याचं इफेक्टिव्ह आहे. आणि हा एक याच्याबरोबरच एक कंडिशनर येतं, कलर लास्ट ऑर्चिड फॉर कलर प्रोटेक्टिंग कंडिशनर फॉर कलर ट्रीटेड हेअर, इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि याची प्राईस आहे 170 रुपीज. ओके, नेक्स्ट हा एक लॉरियलचाच आहे, लॉरियल प्रोफेशनलचा. हा आहे हेअर स्पा कलर प्युअर शॅम्पू विथ क्ले, जेरॅनियम ऑइल, यूवी फिल्टर, रेडियन्स अँड प्रोटेक्टिंग प्रोटेक्शन फॉर कलर हेअर. हा आहे 380 रुपयाचा आणि हा येतो 250 ml. याचा स्मेल थोडासा स्ट्रॉंग आहे. मला, मी मोस्टली सगळे शॅम्पू हे ट्राय करते, तुम्हाला जसं मी सांगितलं हे स्किप करते, आणि फायनली माझा ह्याच्यातला जर फेवरेट शॅम्पू असेल तर हा वेलाचा शॅम्पू आहे. तर हा लॉरियलचा जो शॅम्पू आहे त्याचा थोडासा वास मला स्ट्रॉंग वाटतो, स्ट्रॉंग स्मेल आहे. जर तुम्हाला फ्रुटी टाईप वगैरे हवे असतील किंवा अगदी माइल्डची तुम्हाला सवय असेल तर गो फॉर लॉरियल एक्सपर्ट सिरीज, विटॅमिनो सिरीजमधला आणि वेला. नेक्स्ट मी अगेन लॉरियल प्रोफेशनलचाच हेअर स्पा कंडिशनर यूज करते आणि याची प्राईस आहे 380 रुपये. नेक्स्ट आहे अगेन लॉरियल पॅरिसचा, पण हा नॉर्मल शॅम्पू आहे, म्हणजे हा प्रोफेशनल सिरीजमधला येत नाही. हा आहे कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू अप टू 30 वॉश कलर प्रोटेक्शन. इथे पुन्हा अगेन त्यांनी लिहिलेलं आहे कलर हेअर आणि त्याच सिरीजमधलं माझ्याकडे कंडिशनर आहे लॉरियलचं. हे प्रोफेशनल सिरीज नाही आहे, ही लॉरियलची रुटीन नॉर्मल जी सिरीज आहे ती आहे. लॉरियलच्या ज्या प्रोफेशनल सिरीजमधल्या त्यातल्या त्यात तुम्हाला लॉरियलचं यूज करायचं असेल तर हेअर स्पा हा प्रोफेशनल सिरीजमधला येतो, हा यूज करा. नेक्स्ट मी यूज केला होता वावचा. ॲक्च्युली वाव ॲपल सिडर व्हिनेगरचा हा शॅम्पू होता. माझ्या केसांसाठी खूप छान वर्क झालं कारण माझ्या ऑलरेडी केस ऑइली होती, पण ज्यांचा ड्राय हेअर्स आहेत त्यांची हेअर्स फार ड्राय करते या शॅम्पूने, फार ड्राय हेअर्स होतात. यामध्ये अगेन नो पॅराबिन, नो सल्फेट आहे, प्युअर 100% नॅचरल अँड्रॉ हिमालयन ॲपल सिडर व्हिनेगर. तर मी बरंच ऐकलं होतं ॲपल सायडर व्हिनेगरचा शॅम्पू आणि मी यूज केला. फक्त याचा एक मला ही गोष्ट आवडत नाही की माझा, मी तुम्हाला सांगितलं की मी चांगलं चंपी करते, प्रॉपर तेल लावते, तर तेल एकतर पहिल्यांदा जास्त निघत नाही, जास्त शॅम्पू यूज करावा लागतो, 2 वेळा वॉश करावे लागतात हेअर्स. म्हणजे एकदा शॅम्पू, एकदा तेल गेलं तरी पुन्हा एकदा मी हा शॅम्पू घेते आणि पुन्हा एकदा तेल निघत नाही. मोस्टली जे सगळे जे पॅराबिन वगैरे नाही आहेत ज्या शॅम्पूमध्ये, त्याने फक्त एकच प्रॉब्लेम होतो की केसांचं तेल निघत नाही, कारण फेस पण होत नाही आणि तेल पण निघत नाही. आणि 2 वेळा यूज केल्यामुळे माझे केस बऱ्यापैकी, एवढी पण ड्राय नाही म्हणता येणार पण थोडीफार ड्राय होत होती, जे की मी मॅनेज करू शकत होते कारण माझे ऑलरेडी ऑइली हेअर्स आहेत. पण ज्यांचे ड्राय हेअर्स आहेत त्यांनी फक्त हा शॅम्पू यूज करताना काळजी घ्या. नेक्स्ट आहे, हा आहे मॅट्रिक्सचा ऑप्टिकेअर स्मूथ स्ट्रेट. ॲक्च्युली हा शॅम्पू जो आहे तो कलर ट्रीटेड हेअरसाठी नाही आहे, पण माझी केसं, मी खूप गुंता व्हायला लागला होता एंड एंडला, जेव्हा माझे केसांचा कलर फेडअप होत होता त्यावेळेस केसांना फार फ्रिझी होत होते, त्यामुळे मी हा शॅम्पू यूज केला होता की स्मूथ अँड स्ट्रेट, त्यामुळे हे फ्रिज फ्री राहायला मदत होत होती. पण यामध्ये सुद्धा हे नाही आहे, पॅराबिन वगैरे नाही आहे, त्यामुळे तुम्ही हा शॅम्पू नॉर्मल तुमच्या हे कलर ट्रीटेड हेअरवरती सुद्धा यूज करू शकता. अगेन मी त्याचाच कंडिशनरसुद्धा यूज केलेला आहे. याची प्राईस आहे 500 रुपये आणि 500 मध्ये 350 ml शॅम्पू येतो आणि कंडिशनर येतं 98 ग्रॅमचं फॉर 260 रुपीजला. तर हा पण शॅम्पू खूप छान आहे, माइल्ड आहे आणि येस, मला हा पण शॅम्पू आवडला. नेक्स्ट आत्ताचा जो लेटेस्ट शॅम्पू आता मी यूज करते आहे तो आहे केराटिन ऑइल, OGX-चा केराटिन ऑइल शॅम्पू, जो की केसांना शाईन देतो आणि फ्रीज फ्री ठेवतो. तर हे शॅम्पूने एक एक्स्ट्रा ग्लिझिंग येते, त्यामुळे मला हा OGX-चा शॅम्पू आवडला, तुम्ही नक्की ट्राय करा. अगेन हा कलर ट्रीटेड हेअरसाठी आहे, त्याचाच मी शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते, दोन्हीसुद्धा मला खूप जास्त आवडले.
तर हे होते सगळे शॅम्पू जे की मी यूज करते. बरं, मी एक गोष्ट सांगायचं विसरले की शॅम्पूच्या सोबत कंडिशनर का गरजेचं आहे. तर शॅम्पूने काय होतं, आपले जे डर्ट आहे, इम्प्युरिटीज आहेत किंवा केसाचं तेल आहे ते सगळं निघून जातं व पुन्हा केस फार ड्राय होतात. जसं आपल्या स्किनला मॉइश्चरायझरची गरज असते ना, तसं आपल्या केसांनासुद्धा मॉइश्चरायझरची गरज असते. मग ते मॉइश्चरायझर म्हणजे काय, तर ते कंडिशनर आणि मास्क. मास्क फक्त एक्स्ट्रा मॉइश्चराईज करतं, कंडिशनरपेक्षा थोडंसं जास्त मॉइश्चराईज करतं. त्यामुळे कंडिशनर पण फार गरजेचं आहे. ज्यांची केस फार राट आहेत, खूप त्याच्यामध्ये गुंता होतो, तर त्यांनी कंडिशनर यूज करून बघा, म्हणजे तुम्हाला तुमची केस हेल्दी दिसतील. खूप लोक कंडिशनर यूज नाही करत, पण कंडिशनर मस्ट आहे. कंडिशनर जसं मस्ट आहे तसं सिरम पण मस्ट आहे. सिरम का, तर सिरममुळे आपल्याला एक पातळ थर तयार होतो उन्हापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी. केसांना शाईन येते आणि केस हेल्दी दिसतात आणि चमकदार दिसतात, त्यामुळे सिरम यूज करायचं आहे. तर माझ्याकडे बेसिकली आता मी यूज करते 3-4 सिरम आहेत माझ्याकडे. माझं ऑल टाईम फेवरेट हे आहे लिवॉनचं व्हिटॅमिन ई सिरम, कंट्रोल फ्रीज इज आउट टँगल रिड्यूस ब्रेकेज. तर तुम्ही हे सिरम काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही शॅम्पू केला, त्याच्यानंतर कंडिशनर केलं आणि थोड्या वेळाने तुम्ही केस थोडीशी ड्राय करणार आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे 70% तुम्ही केस तुमची पाणी असेल आणि 30% तुमच्या केसांचं पाणी गेलेलं असेल अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सिरम अप्लाय करायचं आहे. तर सिरमचे अगदी 1-2 थेंब घ्यायचे आहेत आणि अगेन तुम्ही जसं शॅम्पू इथून कंडिशनर इथून लावता तसं सिरम तुम्हाला फक्त इथे तुम्हाला लावायचं आहे. की हे लिवॉनचं सिरम आहे, हे अगदी छोटं बॉटल आहे माझ्याकडे, 20 ml बॉटल आहे आणि याची प्राईस मला वाटते 50-60 rupees आहे. नेक्स्ट ऑल टाईम फेवरेट आहे ते आहे स्ट्रिक्सचं हेअर सिरम. हे व्हायटलाइज विथ वॉलनट ऑइल. हे पण मी बऱ्याचदा यूज केलेलं आहे. हे अशा छोट्या पंपमध्ये येतं. हे पण स्मेल पण याचं छान आहे. हे पण मला फार आवडतं. ह्याची पण मी खूप बॉटल्स संपवल्या. नेक्स्ट ऑल टाईम फेवरेट हे आहे मॅट्रिक्सचं ऑप्टिकेअर स्मूथ अँड स्ट्रेट प्रोफेशनल स्प्लिट एंड. जर तुमचे स्प्लिट एंड्स वगैरे असतील तर हे एक सिरम आहे. याची प्राईस आहे 445 rupees. आणि हे आहे लॉरियलचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल सिरम फॉर ऑल हेअर टाईप्स, ते दिलेलं आहे त्यांनी. आणि हे तर सिरम फार जुनं सिरम आहे माझ्याकडे. मला वाटतं याला साधारण 1.5-2 वर्ष झाली असतील या सिरमला. आणि हे एक आहे, हे पण मी सिरम खूप वेळा, म्हणजे यातले कुठलेही सिरम मी यूज केले ना, तर लिवॉन नंतर जर तुम्ही मला विचाराल तर हे लिस्टचं येतं, लॉरियलचं. हे सिरम मला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी कुठलेही सिरम ट्राय केले तरी मी फायनल या सिरमवरती स्टेबल होते. हे आहे सिरीज एक्सपर्टचं लिस अनलिमिटेड प्रोफेशनल सिरम. हे लॉरियलचं आहे आणि हे 650 प्राईज आहे. 650 आपल्याला 125 ml सिरम येतं. आणि तुम्ही बघाल हे पण मी जवळजवळ 2-3 वर्ष यूज करते आणि याचं एक्सपायरी डेट पण भरपूर आहे. म्हणजे अजून हे 19-20, 19-20, 21-22 चार वर्ष आपल्याला याची शेल्फ लाईफ मिळते. आता हे एक्सपायर व्हायला आलंच आहे, म्हणजे 2000 अजून याची एक्सपायरी डेट 2023 आहे, त्यामुळे हे आरामात चालू शकतं. हे झालं सिरम. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगते ह्या तुम्ही जर यूज केला तर तुमचे हेअर नक्की हेल्दी राहतील. नेक्स्ट आहे आता हेअर कलर केला, तर हेअर कलर केल्यानंतर तुम्हाला मेहंदी लावता येणार नाही, कारण मेहंदी लावलं तर तुमचा जो हेअर कलर आहे तो पूर्ण डॅमेज होणार, कारण प्रॉपर कलर मिळणार नाही. तर हेअर कलर केल्यावरती तुम्हाला मेहंदी लावायची नाही आहे. बरं, आता हे झालं हेअर कलर केला, तुम्ही मेहंदी लावणार नाही. पण जर समजा तुमचे व्हाईट हेड्स असतील तर काय कराल. मी टचअप करते, फक्त तेवढीच केसं जी आहे ती टचअप करते, कारण दुसऱ्या केसांना कलर लागू द्यायचा नसतो म्हणून. तर मी टचअपसाठी हे दोन यूज करते. हे आहे लॉरियल प्रोफेशनलचं इनोवा अमोनिया फ्री परमनंट हेअर कलर आणि एक दुसरा येतो हा आहे वेलाचा कोलेस्ट्रॉन, हा सुद्धा परमनंट हेअर कलर आहे. तर हे आणि हे एक येतं त्याच्यामध्ये, म्हणजे ही एक क्रीम येते आणि हे ऑक्सिडंट येतं. तर आपल्याला हे त्या त्या प्रोपोर्शनमध्ये घ्यायचं आहे. आता हे न्यू क्रीम आहे बघा, ही मी अजून यूज नाही केलेलं. मी हे यूज केलेलं आहे लॉरियलचं. मी कधी कधी लॉरियलचं यूज करते आणि कधी कधी वेलाचं यूज करते. तर हा यामधला जो शेड आहे तो माझा लाईट ब्राऊन आहे. मला वाटते हा डार्क ब्राऊन आहे, हा डार्क ब्राऊन आहे आणि आता जो मी घेतलेला आहे तो लाईट ब्राऊन घेतलेला आहे. तर इथे ना असे मार्किंग दिलेले आहेत,
तुम्हाला दिसतील की नाही. ओके, याच्या दाखवते. इथे अशा मार्किंग दिलेल्या आहेत 1, 2, 3. तर या मार्किंगनुसार आपल्याला ऑक्सिडंट घ्यायचा आहे. जर समजा तुम्ही 1/4 घेतलं तर तुम्हाला यातलं सुद्धा 1/4 घ्यायचं आहे. तुम्ही यातला हाफ घेतलं तर तुम्हाला यातला हाफ घ्यायचं आहे. हे ऑक्सिडंट तुम्हाला बाजारात मिळतील. हे आहे लॉरियल पॅरिसचं ऑक्सिडंट आणि हे 75% आहे आणि हे 120 रुपीजला मिळतं. लोकलसुद्धा मिळतात, जसं की हे मी एक लोकल घेतलं होतं. तर हे एक मला वाटतं बायो रिच म्हणून आहे आणि क्रीम डेव्हलपर आहे. याची प्राईस 40 रुपीज आहे आणि मला वाटतं हे पण 60 ml आहे. हे 60 ml आहे आणि हे 75 ml लॉरियलचं 120 पडतं. तर मला हे लॉरियलचं मिळालं नव्हतं त्यामुळे मी हे घेतलं होतं. तर तुम्ही यूज करणार असाल तर लॉरियल किंवा वेला दोन्हीपैकी एक कुठलं तरी तुम्ही हे ऑक्सिडंट यूज करायचं. जसं आपण ब्लीच करतो तोंडाला त्यावेळेस आपल्याला ते ॲक्टिवेटर पावडर मिळते छोटीशी, आपण चिमूटभर टाकतो, तसं हे ऑक्सिडंट आहे की क्रीम डेव्हलप होण्यासाठी, कलर डेव्हलप होण्यासाठी आपल्याला हे यूज करावं लागतं. हे कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. इथे मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही हे 1/4 घेतलं तर याचं 1/4 म्हणजे सेम प्रोपोर्शन तुम्हाला हे घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे तुमचे फक्त सफेद हेअर्स आहेत ते तुम्ही टचअप करू शकता. तर ही अशा पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतली कलर हेअरची तर तुम्हाला तुमचे हेअर्स कधीच डॅमेज होणार नाही. तुमचे हेअर डॅमेज होण्यापासून डॅमेज नाही होणार असं नाही, पण एक 30% डॅमेज होणार असेल, 50% डॅमेज होणार असेल, तर ते 10-20% डॅमेज होतील, जास्त डॅमेज होणार नाही. दॅट्स इट. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल राहिला असेल. बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.